नमस्कार, मी शनाई शेख, दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातून मोदी कधी घरी आणणार? शरद पवार यांचा मोदींना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर धनंजय मुंडे यांची टीका. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी साधला नागरिकांशी थेट संवाद. आणि पुण्यात 49.84% मतदान, पुणेकर मतदानात निघाले उणे. आता बातम्या सविस्तराने. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांनी तळेगाव दाभाडे येथे सभा घेतली. सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी हल्लाबोल केलाय. 56 इंचाच्या छाती असणाऱ्या पंतप्रधानांना भेटेल तेव्हा विचारेल की कुलभूषण यांना पाकिस्तानच्या तावडीतून कधी सोडवणार, असा प्रश्न मी नक्कीच विचारणार, असं शरद पवार म्हणाले. 56 इंच छाती घेऊन फिरणारे पंतप्रधान मोदी अभिनंदनला आम्ही सोडवलं असं म्हणता, मग पाकिस्तानच्या तावडीत असणारे कुलभूषण सोडवता का आले नाही, असा प्रश्न शरद पवारांनी मोदींना केलाय. आणि शेवटी जगाच्या दबावापुढे पाकिस्तानचं नमावं लागलं, अभिनंदनची सुटका झाली. बरं वाटलं देशात. आमचा एक अधिकारी पाकिस्तानच्या अटकेत होता, त्याची सुटका झाली. सगळं हिंदुस्थानचा बरोबर सोडलं कुणी? पाकिस्तान. का सोडलं? जगाचा दबाव पाकिस्तानला आला म्हणून सोडलं. आणि इकडं काय झालं? मोदी साहेबांनी भाषण केलं, 56 इंचाची माझी छाती आहे, कसं मी सोडून आणलं? हे सोडून आणलं दुसरे आणि हे म्हणतात माझी 56 इंचाची छाती. उद्या पार्लमेंट सुरू येईल, त्यांची माझी गाठ पडेल, त्याला मी विचारणार आहे की 56 इंचाची तुमची छाती आहे, त्यामुळे तो सोडून आणला चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातला कुलभूषण जाधव नावाचा एक जवान गेले 3 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. तुमची 56 इंचाची छाती एकदम 12 इंच कशी, त्याची सुटका का करत नाही? पण उत्तर देणार नाही का? सांगते फक्त असा असा हात करत असं बोलतून काही ते सांगते. तरुण नेतृत्वाची फळी या लोकसभेत उतरवली आहे, त्यापैकीच पार्थ पवार एक आहे. हे नवखे नेतृत्व भविष्यासाठी आपल्या डोळ्या देखत उभं करायला हवं. एखाद्या वेळी या तरुणांना ठेच लागेल, पण यातून ते शिकतील, त्यानंतर येणाऱ्या अनुभवातूनच ते कामे करतील. मावळच्या मतदारांनी बदल घडवायचं ठरवलं आहे हे माझ्या कानावर आलंय. मला यशवंतराव चव्हाण यांनी 28व्या वर्षी तिकीट दिलं होतं आणि तरुणांवर जबाबदारी दिली. पुढील राजकीय जबाबदारी पाहता आम्ही देखील पार्थ पवार, संग्राम जगताप आणि विटेकर या तरुणांना तिकीट दिलंय. आमच्या सगळ्या सहकार्यांना तुम्ही ताकद दिली. आम्ही काही ना काही करू शकलो, पण पुढची पिढी या भागातल्या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी आपल्या डोळ्या लेखत तयार करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडण्याच्यासाठी आम्ही ठिकठिकाणी चालू लोकांना संधी दिली. तुम्ही अहमदनगरला जा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार संग्राम जगताप एक तरुण आहे. तुम्ही फळवणींना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार राजेश विशेकर एक तरुण आहे. आज या ठिकाणी आला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार पार्थ पवार या ठिकाणी गेले. ही तरुणांची फळी उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी फळी आम्हाला आमच्या डोळ्या लेखत तयार करायची आहे, तुमच्या हिताची जपणूक करण्याची. त्यासाठी या तरुणाला मी या ठिकाणी संधी दिली. जरूर त्याचा विचार करा. माझी खात्री आहे की तरुणाला संधी दिल्याच्या नंतर एखाद्या वेळेस छेच लागते, पण छेच राखण्याच्या नंतर समजही येतो आणि मग माणसाची चाल ही व्यवस्थित आहे. आणि आज आम्ही ठिकठिकाणी या तरुणांचा संच महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्यासाठी ओळख करून पाहतोय. तुमची माझी जबाबदारी आहे त्यांच्या पाठीची शक्ती उभी करायची, मोठ्या मताने त्यांना विजयी करायचं. आणि हे जर काम आपण केलं तर माझी खात्री आहे की पुढचे प्रश्न सोडवणारी पिढी तुमच्यामधून तयार झालेली आपल्याला याच देही बघायला मिळेल,
ते काम हे त्याला करेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ही मुलाखत घेतली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने. विशेष म्हणजे या मुलाखतीत राजकारणाविषयी एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. मोदींचं खाजगी आयुष्य कसं आहे हे या मुलाखतीत जाणून घेण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर टीका केली आहे. अक्षयच्या विविध चित्रपटांचा फोटो आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत मुंडे यांनी लिहिले, सोचता था कि वो कितने मासूम थे, कैसे क्या हो गए देखते देखते. या बॉलिवूड गाण्याच्या माध्यमातून मुंडे यांनी अक्षय कुमारला टोमणा मारलाय. अरे इंटरव्ह्यू होता की कौतुक सोहळा, आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनियर मनोज कुमार समजत होतो, हा तर भक्त निघाला, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अक्षयला चिमटा काढलाय. मी आपल्याला सांगतो, 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्याला दिला नव्हता. सपनों का सौदागर दिला होता. 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवली आणि ती साधे सुधे स्वप्न ना. अच्छे दिनच स्वप्न दाखवलं, 15 लाखाचं स्वप्न दाखवलं. मला आणखीनही भीती आहे ती मोदी इथं सभेला येतील याची नाही, कुठल्या तरी भाषणात नाही तर टीव्हीवर. आजकाल मुलाखती चालू झाल्यात आणि मुलाखती सुद्धा अक्षय कुमार घेतोय. त्याच्यावर मी नंतर बोलेल. पण एखाद्या वेळेस मतदानाच्या अगोदर मोदी टीव्हीवर येतील आणि म्हणतील की पिछली बार मैंने कहा था विदेश जाऊंगा, कालाधन लाऊंगा और देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. पिछली बार जरा विदेश में पैसा कम था, पिछले 5 साल में बढ़ गया है, इसलिए आप 15 की बजाय मैं 25 लाख दूंगा. तिकड़ा मोदी चा भाषण झालं रे झालं कि गावा गावातले लावारिस अंधभक्त लगेच मतदाराच्या मागे फिरणार, म्हणणार बघा आता मोदी 25 देणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला 6,000 देणार आहे. असे जर कोण 2-3 दिवसात तुम्हाला भेटले तर त्यांना एवढंच म्हणा की मोदीचे पहिले 15 आणि नंतरचे 10 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, पण मतदान होईपर्यंत तू 4-5 लाख उसने दे, पुढचे पुढे बघू. 15 लाखाच्या नावाने फसवलं. अरे 5 वर्ष या देशातल्या जनतेला एवढं वेडं काढलं की एवढ्यावर तुम्हाला बस झालं नाही. आता काल अक्षय कुमारनी नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. मुलाखत घ्यावी, देशाच्या पंतप्रधानांनी ती द्यावी, आमचं काही म्हणणं नाही. अक्षय फक्त माझ्यासारख्याला एवढाच आहे की मोदी साहेब म्हणले मी माझ्या आईंना काही पैसे पाठवत नाही, पण ज्या ज्या वेळेस मी आईंचं दर्शन घेतो आई मला 1.25 रुपया देतात. मला भोसरीत सगळेजण एकटाच एकदाच फिरा आणि 25 पैसे आणून दाखवा काय चाललंय. पिंपरी चिंचवडमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलाय, तर हाऊस द जोश म्हणत नागरिकांचा उत्साह वाढवलाय. राहुल गांधी यांनी पुण्यात ज्या प्रकारे नागरिकांशी संवाद साधला होता असाच एक पर्याय आज आदित्य ठाकरे यांनी अवलंबलाय. हजारो नागरिकांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय. हाऊस द जोशचा नारा दिल्यानंतर शिवसेना असं म्हणा म्हणजे दिल्ली शिवसेनेचा आवाज वाटायला हवा असं आदित्य ठाकरे म्हणलेत. हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश, जोश आहे, जोश आहे. बरास तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मला खरोखर आनंद होतो. हा संवादचा कार्यक्रम मी महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये घेतला, तर 5 शहरांमध्ये घेतला आणि मी एवढ्यासाठीच घेतो आहे कारण ही वेळ अशी असते, 5 वर्षानंतरची वेळ असते जेव्हा तुम्हाला एकदा मतदानाचा अधिकार मिळतो आणि जेव्हा तुमचा आवाज हा दिल्लीपर्यंत जातो. साधारणपणे 5 वर्ष आम्ही बोलत असतो, आमची भाषणं सुरू असतात, राजकारणी म्हणून आमचं सगळं सुरू असतं, पण ह्या मतदानाच्या वेळी तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमच्या मनात काय, तुमचे आयडियाज काय आहेत, तुमचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, तुमचे गोल्स काय आहेत,
या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मला ऐकायच्या म्हणून देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघाचा देखील सहभाग होता. 2014 निवडणुकीत पुण्यात दिवसभरात 54.11% इतकं मतदान झालं होतं. मात्र यावर्षी 49.84% मतदान झालंय. त्यामुळे पुणेकर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रश्नांवर उत्तर असणाऱ्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. यामुळेच पुणेकर सोशल मीडियावर सध्या ट्रोल झालेत. एकीकडे पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि एक सुशिक्षित सुसंस्कृत शहर म्हणून पुणे नावारूपाला आलंय. मात्र याच पुण्यात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. मतदानाची पुण्यातली टक्केवारी 50% घसरली आहे. याचा दोष पुणेकरांचा नसून खासदार होऊ पाहणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचा असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधनं व्यक्त केली गेली आहे. तसेच 1-4 ही पुणेकरांच्या वामकुक्षीची वेळ असल्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पुणेकरांनी मतदानाकडे का पाठ फिरवली ऐकूया त्यांच्याच तोंडून. पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही जी आकडेवारी आहे ती अत्यंत कमी आहे. पुणेकरांनी मतदान कमी केलेलं आहे. आता आपण पुण्यातच आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांनी मतदान केलंय का आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही मतदान केलंय का? नाही केलं. का नाही केलं? सॉरी, केलं मतदान पण नोटाला गेलं. नोटाला का दिलं तुम्ही मतदान? विश्वास नाहीये असा कोणत्याही उमेदवारावर. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पक्षाला मत द्यायचं नव्हतं? मत द्यायचं होतं, मनसेला द्यायचं होतं, पण मनसेचा उमेदवार नव्हता. पण इतर लोकांना न देण्याचं कारण आहे की सध्याचं जे भाजपचं सरकार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतपत माझा तर विश्वास नाही. कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ॲज अ चाइल्ड राईट म्हणून मी काम करत असताना महिलांवर मुलांवर जे अत्याचार होतात त्याच्यामध्ये भाजपचं काम, महिला बालविकाचं काम 0 आहे. आणि योगायोगाने तुम्ही आलात तर मी नेमकी त्या प्रकरणाचीच आमची कालची एक ऑर्डर वाचतो आहे. तर महिलांबाबत आणि मुली अल्पवयीन मुलींबाबत भाजपचं सरकार हे उदासीन आहे. म्हणजे पण तुम्ही नोटाल, तुमचे एक मत देशाचं भवितव्य घडवू शकतं तुम्हाला माहिती असेलच. हो, एक मत देशाचं भवितव्य घडवू शकतं. पण एक मताची किंमत जर राजकारणी लोकही मानत नाही आहे तर मग अशा कोणत्या उमेदवार, सक्षम उमेदवार असं मला तरी नाही जाणवलं अजून. सक्षम उमेदवार नाही म्हणून तुम्ही मत केलं नाही आणि मनसेचा उमेदवार तुम्हाला हवा होता. बरं, तू मतदान केलंस का? नाही नाही. बरं, मतदान का नाही केलंस तू? मी गावापासून जास्त लांब आहे आणि असं कोणी कामच करत नाही ना आमचं, त्यामुळे मतदानाला गेलोच नाही. आणि भरपूर लांब आहे गाव माझ्यापासून. बरं, ठीक आहे. आणखीन काही लोक आहेत आपल्यासोबत. मतदान केलंय का तुम्ही? नाही. मतदान का नाही केलं? मतदान मागण्यासाठी हात जोडून येतात, पण जेव्हा आम्हाला गरज असते त्यांची तेव्हा ते 10 वेळा शोधूनही सापडत नाहीत. मग मतदान का करायचं आणि कोणासाठी करायचं, त्यांच्या मतलबासाठी मग नाही करायचं आम्हाला मतदान. म्हणजे तुम्ही याआधी मतदान केलेलं आहे पण तुमच्यापर्यंत ते लोक पोहोचले नाहीत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. जेव्हा मला गरज असते तेव्हा कधीच कुठलाही अधिकारी म्हणा, नेता म्हणा, कोणी सापडत नाही. अजून काही नागरिक आहेत, तरुण युवा वर्ग आहे आपल्यासोबत, त्यांनी मतदान केलंय का आपण त्यांना विचारूयात. मतदान केलंय? हो केलं. तुम्ही केलं? हो केलं. हो केलं. तुम्ही मतदान? नाही केलं. का नाही केलं मतदान? तसा कोणता नेताच नव्हता करण्यासारखा. कोणता नेता तुम्हाला हवा होता आणि जो पक्ष होता? मनसे. हा, मनसे होता. आणि तुम्हाला का वाटतं की आता हे जे पक्ष आहेत, बाकीचे पक्ष आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असेल, तर तिथे उमेदवार असून देखील तुम्ही मतदान केलं नाही, तुम्हाला मनसेचाच उमेदवार हवा होता. एकीकडे आपण पाहिले की मनसेच भाजप सोडून इतरांना मतदान करा असं आव्हान करण्यात येतं राज ठाकरेंकडून, तरीसुद्धा त्यांनी आव्हान केले की मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. हो, पण सध्या असं बघतो की भाजपची कोणती प्रगतीच नाही, कोणता म्हणजे त्यांचे कोणते उपक्रम चालू नाहीत, त्यामुळे आम्ही फक्त मनसेलाच करतो. कारण की मनसेला एक चान्स देऊन बघायला पाहिजे, राज ठाकरे साहेबांना एक चान्स देऊन बघायला पाहिजे की त्यांनी काहीतरी करावं. बरं, मनसेचा उमेदवार नाही म्हणून काही लोकांनी मतदान केलं नाही. मतदान केलंयस? नाही. का नाही केलं मतदान? सेम इयर मला पण ॲक्च्युली आम्ही पण एक मनसेला रिसेंटली म्हणजे मी पण आम्ही पण अगोदर 2014 जर विचार कराल तर BJP म्हणजे एक चांगले भक्त होतो. पण आता ॲक्च्युली आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट, मोदी भक्त म्हणायचे का? हो, मोदी भक्त. इनडायरेक्टली तसं म्हटलं तरी चालेल. पण आता ॲक्च्युली त्यांनी जे प्रॉमिसेस केले ते
पण त्याच्यावरती सगळं एक इंड आहे असं वाटतं की हा सगळा म्हणजे एक जुमलेबाजी होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल 15 लाख असतील, 2 कोटी रोजगार असतील आणि बाकीच्या गोष्टी किंवा भरपूर सगळ्या स्कीम लॉन्च केलेत, पण ग्राउंड लेवलला रिझल्ट ओरिएंटेड आउटपुट बिलकुल नाही आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची हिस्ट्री हा तशी पण ऑलरेडी आम्हाला माहितीच आहे. दुसरी गोष्ट BJP राहिलेली होती, त्यांनी पण 5 वर्षामध्ये दाखवलं की काय करायचं होतं आणि काय केलं आहे त्यांनी. आता ॲक्च्युली आम्ही फक्त एक म्हणजे कसं की इन फ्युचर फॉरवर्ड बघतो राज साहेबांना, म्हणजे एक राज ठाकरे, म्हणजे असं काही नाही की आम्ही मनसेचे कार्यकर्ते किंवा काय किंवा आम्ही खूप त्यांना हे करतो. राज ठाकरेंचं नेतृत्व तुम्हाला हवं? हा, एक आता एक तसं विचार करायला तर एक म्हणजे कसं की राज ठाकरे जे आहे मनात ते बोलत आहेत, म्हणजे एक त्यांच्या बोलण्यामध्ये एक थोडीशी रिॲलिटी वाटते, जे एक म्हणजे ओरिजिनॅलिटी वाटते. जसं यांच्याकडे बघून, जसं मोदींकडे बघून असं वाटत तर नाही आता की त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे, फक्त त्यांना मार्केटिंग करण्याची इच्छा भरपूर आहे. म्हणजे त्यांना फक्त एक कॅमेऱ्यासमोर राहायचं आहे, बाकी काही नाही करायचं. त्यांना ग्राउंड लेवलला काम करायचं इच्छा अशी वाटत नाही आहे. हां, काम करायचं आहे त्यांना फक्त एक मोठ्या लोकांसाठीच, एक सिलेक्टेड वर्गासाठीच. त्यांना गरिबांसाठी काम करायचं असं आम्हाला तरी नाही वाटत आहे, किंवा त्यांना स्टुडंटसाठी किंवा जे बेरोजगार आम्ही आता इथं बसले हे सगळे बेरोजगारच आहे. आम्ही सगळे इंजिनिअरिंग झालेले आहेत, ग्रॅज्युएटेड झालेले आहेत, जॉब कोणालाच नाही. आम्ही फिरतोय पण जॉबच नाही आहे. तुझी पण तीच अवस्था आहे? हो, आता सध्या नाही जॉब, जॉबलेस आहे. फक्त बेरोजगारी आहे म्हणून तुम्ही मतदान केलं? बेरोजगारी आहे म्हणून नाही म्हणू शकत. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. ओके, बेरोजगारी हा पहिला पॉईंट आहे, शेतकऱ्यांची मुलं हा दुसरा पॉईंट आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था बघाल तर सेम सिच्युएशन आहे. जी बेरोजगारांची अवस्था आहे तेच शेतकऱ्यांची अवस्था आहे. म्हणजे इम्प्रुव्हमेंट कुठे आहे? ना डिजिटलमध्ये किंवा जॉब्स अवेलेबल आहेत, ना ग्राउंड लेवल. तुम्ही जर खेड्यांमध्ये जाल, शेतकऱ्यांसाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत? नाही दिसत आहे. तुम्ही स्कीम लॉन्च केले, स्वतःचे धंदे म्हणजे स्वतःचे बिझनेस चालू करू शकता, त्यासाठी मुद्रा लोन केलं, हे केलं, ते केलं. पण ग्राउंड लेवलला तुम्ही जर बघायला जाल, बँकेमध्ये जाल, तर तुम्हाला तो मॅनेजर समोर उभा पण नाही करत आहे. तुम्ही म्हणता की 9 लाख रुपये मिळणार तुम्हाला वगैरे वगैरे, पण ती रियालिटी नाही आहे ती. हे फक्त तुम्ही एक म्हणजे एक तुम्ही सांगताय की हा हे होऊ शकतं, पण होत नाही आहे, हा फॅक्ट आहे. आणि कसं आहे की त्याच्यामुळं आम्हाला बिलकुल म्हणजे एक तर इंटरेस्ट नव्हतं. आता फक्त एक आम्ही विधानसभेला एक फक्त एक वेटिंग करतो की मनसे हा पक्ष एक काहीतरी थोडासा एक वेगळा इम्पॅक्ट आणू शकतो का, याच्यासाठीच आम्ही फक्त वेट करतोय. आपण आता पाहिलं की तरुणांनी का वोट केलं नाही, तर त्यांचं असं मत आहे की मनसेचा उमेदवार हवा होता आणि मनसे काहीतरी बदल घडवू शकेल असंच त्यांना वाटतं. आणि ज्या पद्धतीने राजकारण्यांनी जी आश्वासनं दिली होती, त्यात रोजगार असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टींच्या ज्या आश्वासनांचा पाऊस दिला होता, तर त्या आश्वासनं त्यांनी पूर्ण केले नाहीत. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत, त्या समस्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत म्हणून त्यांनी मतदान केलं नाही, असं तरुण वर्गाचं मत आहे. म्हणजे पुणे तिथं मतदान होणं असं म्हणण्याची नक्कीच ही वेळ आली आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मावळमध्ये आज एक अनोखा सामुदायिक लग्न सोहळा पार पडला असून चक्क 135 वधू आणि वर जोडपी लग्नबेडीत अडकलेत. मावळमधील या लग्न सोहळ्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. सजून धजून आलेल्या या नवऱ्यांना देखील लग्न थाट्यात व्हावं असं वाटत होतं, मात्र परिस्थितीच्या अभावाने हे शक्य नसतं. त्यासाठी मावळमध्ये रवींद्र भेगडे यांनी हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आणि 135 जोडप्यांना विवाहबद्ध केलं. गेली 15 वर्ष आलं मी या तालुक्यामध्ये काम करतोय. गेली 5 वर्ष आलं आम्ही सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी सुरू केला. गोपालन असेल, गोसेवा असेल, इंद्रायणीचं सुशोभीकरण असेल, सरकारच्या अनेक शासकीय योजना आपल्या दारी, या असं तालुक्यामध्ये आम्ही काम करतो आहे. 5000 स्वयंसेवक या मावळपर्णी संस्थेशी जोडलेले आहेत आणि गाव वाड्या वस्त्यामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत. यावर्षी 135 जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत. खरं तर लग्न ही आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करून इतर तरुणींनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. अंदर मावळामध्ये आम्ही सर्व युवक तरुणांनी
एकत्रित येऊन सामुदायिक व्यवस्थेची सुरुवात केली. खरं तर आपला समाज सोंगा डोंगाला बळी पडून पर्यायी जमिनी विकून अलीकडे अधोगतीला चाललेला दिसत असताना या विवाहाची कल्पना तालुक्यामध्ये रुजलेली असताना अंधरमवळामध्ये याचं कुठेही सामुदायिक विवाह सोहळा होत नव्हता. म्हणून आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन 5 वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात अंधरमवळामध्ये केली आणि त्याच वर्षी निश्चय केला की आपण स्वतःचं लग्न देखील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावं आणि ते पूर्ण करण्यासाठी आमच्या समोरची मंडळी देखील तयार झाली. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करू शकलो. खूप खूप छान वाटतंय. ॲक्च्युली सुरुवातीला मी खूप निगेटिव्ह होते ह्या बाबतीमध्ये. एक वर्षापूर्वी आमचं लग्न ठरलं होतं. काही आम्ही त्यावेळेस पण सोहळ्यामध्ये करू शकत होतो, पण आमच्या फॅमिलीला ती कन्सेप्ट पटायला पण थोडा वेळ लागला. कारण की आपला समाज ह्या बाबतीमध्ये खूप निगेटिव्ह विचार करतो, अजिबात मान्यता नसते. आणि अजूनही त्या वृत्तीला आपण चेंज करण्याचा खूप जण प्रयत्न करतात आहे, पण ते अजूनही होत नाही आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही आहे. आणि एवढा प्रतिसाद पाहून आता असं नक्कीच वाटतं की पुढेही प्रतिसाद असा मिळत राहील आणि मीही नक्की ह्या कामाला मी नक्की सपोर्ट करेन. नायक पिक्चर पाहिला असेल तर एक कॅरेक्टर आठवा आणि मोदींचा चेहरा बघा. तुम्हाला काय आठवतं ते बघा असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मोदींवर निशाणा साधलाय. नरेंद्र मोदींच्या पहिल्या सभेत 5 वर्षात मोदींनी काय केलं हे सांगितलंच ना. वर्ध्याच्या सभेत टीका केली आदरणीय पवार साहेबांवर. पहिल्यांदा ते म्हणले की जब शरदराव देश के कृषि मंत्री थे तब सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या ही देश में हुई. मला तर वाटतंय बहुतेक नरेंद्र मोदी साहेबांना विस्मरणाचा रोग झाला असावा. मध्ये भाजपच्या एका नेत्यासोबत माझा फार मोठा वाद झाला. मी कुठल्या तरी सभेत नरेंद्र मोदींना गजनीचा आमिर खान म्हणलं आणि गजनीचा आमिर खान म्हणल्यावर भाजपच्या नेत्याला एवढा राग आला की त्यांनी फोन करून माझ्याशी वाद घातला. ते म्हणले आमच्या मोदींना तू गजनीतल्या आमिर खानची उपमा देतोस. म्हणलं काय चुकलं, गजनीत आमिर खान हिरो आहे. म्हणलं राहिलं, तुम्हाला हिरोची उपमा नसेल पाहिजे तर ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही. त्या नेत्याला म्हणलं तू नायक पिक्चर बघितला का अनिल कपूरचा? ते म्हणले हो पाहिला. म्हणलं आता त्या नायक पिक्चर मधलं एक कॅरेक्टर आठव आणि मोदींचा चेहरा बघ, तुला काय आठवत? तुम्हाला काय आठवलं? मी काय बोललो नाही बरं का? तो एवढ्यावर थांबला नाही, वाद घालायला लागला. म्हणलं बरं राहू दे. त्याच नायक सिनेमामध्ये एक कॅरेक्टर असं आहे तो अमित शहाकडे बघ आणि तुला कुठलं कॅरेक्टर आठवतंय का बघ. तुम्हाला आठवलं? संपला विषय. त्याने पटकन फोन ठेवून दिला. महापालिकेच्या पाणी प्रश्नावर पुण्यातील 10 व्यक्तींनी नवीन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयात सुरू असलेल्या पालिकेच्या पाणी प्रश्नांवरील सुनावणी बुधवारी होऊ शकली नाही, परंतु आता दोन्ही याचिकांवर संयुक्तपणे सुनावणी होणार आहे. पुणे महापालिकेकडून अधिकचं पाणी वापरलं जात असल्यामुळे ग्रामीण भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचा दावा करत इंदापुरातील प्रताप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 2 महिन्यांपासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे, परंतु जलसंपदा विभागाने न्यायालयासमोर आपलं म्हणणं सादर केलं आहे. मागील सुनावणीत शासनाने आपले प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश न्यायालयाने दिले होते, परंतु बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पुणे महापालिकेला वर्षाला 18 TMC पाणी पिण्यासाठी द्यावं अशी याचिका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. कोकणातील आंब्याची देशभरात आतुरतेने प्रतीक्षा होत असतानाच पुण्यासह राज्यातील फळ बाजारांमध्ये रत्नागिरी आंब्याची आवक वाढली आहे. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंब्याच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला असून याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसलाय. आता आवक जरी समाधानकारक असली तरी ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कोकणातील आंब्यांची राज्यभरात आतुरतेने प्रतीक्षा होत असताना मात्र पुणे बाजारपेठेत या आंब्यांची आवक चांगल्या प्रकारे वाढली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी व्यापारी भोसले आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल की आंब्यांची सध्या आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आवक अशी फारशी वाढलेली नाही आहे. माल आवेळी थंडी पडल्यामुळं फार ह्यावर्षी माल कमी आहेत. चांगले माल बऱ्यापैकी 22% आहेत, हलके माल जास्त येतात.
बाजार तसा फारसा कमी नाही, पण चांगल्या आंब्याला चांगला दर आहे. 1500 रुपयापासून साधारणतः 4000 रुपये 3500 रुपयापर्यंत आंबे विकले जातात चांगले. मग साधारण एक 2 मेच्यानंतर आवक वाढेल. मे महिना एवढा खूप आवक जास्त राहील, पण आत्ता तर हल्ली आवक कमीच आहे. जे वातावरणात बदल झाला होता मध्यंतरी, त्याचा आंब्यांच्या उत्पादनावर काहीतरी परिणाम झाला ना? आवक म्हणजे थंडी बऱ्याचदा आली, बऱ्याचदा परत थंडी गेली, त्याच्यामुळं थंडीमुळं आंब्याला मोहर येतो. आणि थंडी बऱ्याचदा कमी आली, परत वाढली गेली, त्यामुळं पहिला मोहर जो आला तो खाली गळून गेला. नंतर नव्याने मोहर आला, परत नव्याने अजून थंडी आली, त्याच्यामुळं मोहर कमी जास्त झाल्यामुळं माल आत्ता कमी आहे. पुढच्या महिन्यातला माल आहे तो स्वस्त भेटेल गिरायकाला खाण्यास, पण आत्ता तरी महाग आहेत आंबे, चांगले आंबे महाग आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काय बदल आहे? गेल्या वर्षी ह्या टायमाला आंबे खूप होते, पण रेट पण चांगले होते. ह्या वर्षी माल कमी असून सुद्धा एवढा शेतकऱ्याला मना एवढा रेट भेटला जात नाही. ह्या वर्षी काय इलेक्शन असल्यामुळं किंवा ऊन जास्त असल्यामुळं व्यापार होत नाही. आत्ता जी काय परिस्थिती आहे, माल असा काय एवढा मना एवढा नाही. गेल्या वर्षी ह्या टायमाला 4-5 हजार 10-12 हजार पेट्या रत्नागिरीच्या पुण्यात यायच्या, पण ह्यावर्षी 4-5 हजार येऊन सुद्धा पेट्या एवढ्या नाही आहेत, म्हणजे दर एवढा नाही. निश्चितच ह्यावर्षी देखील शेतकरी बंधू नुकसानीतच जाणार असल्याचं सध्याचं चित्र दिसत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. आता बातमी आहे तुम्हाला जीवनाकडे सकारात्मकपणे पाहायला लावणारी. एक हात आणि पायाने अधू आणि पोलिओने ग्रासलेले असताना देखील वयाच्या 88व्या वर्षी हाताने सत्ती विनायक ही पोती लिहिणाऱ्या प्रभा शांताराम रिसबुड यांची. प्रभा शांताराम रिसबुड या डॉक्टर विश्वनाथ रिसबुड यांची आई असून 88व्या वर्षी गजानन विजय आणि श्री सत्यविनायकाचे पारायणत्या करतात. त्याचप्रमाणे स्वतः वाती वळून घवल्यांच्या खिरीसाठी घवले करून त्या लोकांना सप्रेम भेट देतात. एक पाय आणि हात निकामी असताना अतिशय जिद्द आणि चिकाटीने त्या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून आहेत. कुटुंबीय आणि पंटी स्वरा रिसबुडबरोबर आनंदात क्षण व्यतीत करत आहेत. जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. आणि वयाच्या 88व्या वर्षी एका हाताला आणि एका पायाला पोलिओने ग्रासलेलं असताना देखील हातांनी सत्यविनायक लिहून काढलेल्या 88 वर्षाच्या प्रभा शांताराम रिसबुड ह्या आजींशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार आजी. नमस्कार. तुमचं वय 88 आहे, तर एका हाताला पोलिओ असताना सुद्धा तुम्ही सत्यविनायक लिहिलं, तर त्याविषयी काय सांगाल? काही नाही, मला स्फूर्ती झाली म्हणून मी लिहिलं. एक पाय आणि एक हात अधू असताना तुम्हाला इतका सकारात्मक जगण्याचा दृष्टिकोन कसा काय आहे, त्याविषयी काय सांगाल? आता माझे खरं म्हटलं सांगितलं तर सुषमा आणखीन माझा लेख माझ्या पाठीशी उभी आहेत, ते मला प्रोत्साहन देतात. त्या दोघांनी त्यातल्या त्यात सुषमाने फार प्रोत्साहन दिलं मला वाटी करायला, घवले करायला. सहज तिला म्हणायला गेले की करू का बाई, तर म्हणाली का खुशाल करा. मला माहिती नव्हतं ही माझी मुलाखत तुम्ही घेणार आहात म्हणून, मी आपले सहज वेळ जायचं साधन म्हणून केलेलं. पण तुम्ही वाती आणि घवले करता आणि ते सगळ्यांना फ्री भेट म्हणून देता. आजकाल कोणी कोणाला, इतकं जग प्रॅक्टिकल आणि धकाधकीचं झालं आहे की कोणी कोणाला काही भेट म्हणून देत नाही, तर हे कसं काय सुचलं किंवा याच्या मागचं कारण काय? कारण काही नाही, सहजच आपलं वाटलं मला की आपलं काहीतरी लोकांना आठवण पाहिजे आपली, की आपण काहीतरी करतो आहे आणि काहीतरी त्याला प्रेरणा मिळायला पाहिजे की हो एवढ्या वयातसुद्धा एवढं मनुष्य करू शकतो. मग तुमच्यासारख्या लोकांनी करायला काहीच अपघट नाही. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की थोडं अपयश जरी आलं तरी लोक लगेच टोकाची भूमिका घेतात, आणि पण तुम्हाला एक हात आणि एक पाय अधू झालेला असताना देखील तुम्ही एवढं सकारात्मक जगता, तर त्यामागची प्रेरणा, तुमचं इन्स्पिरेशन काय आहे? तसं सांगायला गेलं तर थोडंसं या दोघांचं आणि माझ्या मिस्टरांचं त्यात सहकार्य जास्ती होतं. ते मला नेहमी सांगायचे तुझा हात पाय अधू असला तरी चालेल, मला काय बाई ठेवायला काहीच हरकत नाही पोळ्याला, तू तुझं करून दाखव काय असेल ते. त्यांची जास्ती मला प्रेरणा झाली, ते माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिले. आज असते तर त्यांना जास्ती कौतुक वाटलं असतं. कुटुंब व्यवस्थेविषयी तुम्ही काय सांगाल? माझ्या पाठीमागे खरं म्हटलं तर माझी सुनबाई सुषमा, आणखीन माझा लेख विश्वास,
त्याला मी कौतुकाने विश्वासच म्हणते, नाव त्याचं विश्वनाथ आहे. पण मला आपलं काहीतरी नावाने हाक मारायला आवडतं, निरनिराळ्या नावाने. म्हणून मी त्याला आपला विश्वास म्हणते, चिरंजीव म्हणते. आणि त्यांनी मला दोघांनी प्रेरणा दिली की काहीतरी तू बोल, काहीतरी तू कर, तर तुला काहीतरी हे. अरे म्हटलं या वयात मी काय करणार, नाही मला काही शिक्षण झालेलं पुरं, तुमच्यासारख्यानी काय मी शिक्षण शिकले का, माझी मुलाखत कसली घेता, मला काही मुलाखत देता यायची नाही. तू कर तर प्रयत्न, तू कर तर प्रयत्न करून तो पाठीमागे लागला. म्हातारपणी वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवणारे अनेक मुलगा आणि मुलगी आपण बघतो, अनेक पालक आपण बघतो की त्यांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना इतकाही वेळ नसतो की ते आपल्या आई वडिलांना सांभाळू शकतील. पण डॉक्टर विश्वनाथ रिसबुड यांनी त्यांच्या आईला सांभाळलेलं आहे आणि त्याही आजही घराच्या त्या प्रमुख आहेत. कुटुंब व्यवस्थेचा एक वात्सल्यपूर्ण संदेश यातनं आपल्याला मिळतो. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातून मोदी कधी घरी आणणार? शरद पवार यांचा मोदींना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर धनंजय मुंडे यांची टीका. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी साधला नागरिकांशी थेट संवाद. आणि पुण्यात 49.84% मतदान, पुणेकर मतदानात निघाले उणे. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.